तर पुण्यामध्ये भाजपचं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे. पुण्यातील अलका टॉकी चौकामध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक बनलेले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात हे जोरदार आंदोलन सुरू आहे. प्रतिकात्मक प्रेतयात्रा करत भाजप कार्यकर्त्यांनी अलका टॉकी चौकामध्ये जोरदार आंदोलन केलं आहे आणि आता याच ठिकाणी भाजप कार्यकर्ते ठिय्या मांडून बसले. तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत. एकीकडे राम कदम यांच्या नेतृत्वामध्ये घाटकोपरमध्ये हे जोरदार आंदोलन करण्यात आलं आणि जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील देण्यात आली आहे. तर दुसरीकडे पुण्यामध्ये अलका टॉकी चौकामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तिरडे आंदोलन करण्यात आलं आणि जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे देखील मारण्यात आले. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये